अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर चर्चा होऊ शकेल किंवा 3-2 वर्षाच्या मंत्रिपदावर चर्चा होऊ शकेल. तर त्या संबंधामध्ये मला वाटतं की बीजेपीच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावं, उद्धव ठाकरे यांनी बीजेपीच्या नेत्यांनी बोलावं आणि दोघांच्या फायद्यासाठी या दोघांनी एकत्र आलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासालाही चांगली मदत होणार आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे संकेत दिलेले आहेत त्याप्रमाणे कदाचित उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीला बैसागलेले आहेत. पुन्हा पुन्हा त्यांच्या संबंधामध्ये अनेक विषयांवरती उलट उलट चर्चा होत असते. त्यामुळं मला उद्धव ठाकरे यांचे संकेत दिलेले आहेत त्याप्रमाणे शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक आमदार असे आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की आपण बीजेपीसोबत राहिलं पाहिजे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी त्याचा निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर सरकारमध्ये बदल व्हावा, या सरकारमधून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावं आणि बीजेपीसोबत दोस्ती करू, बीजेपी RPI आणि शिवसेना मिळू, आपण या महाराष्ट्रामध्ये सरकार बनवूया अशी त्यांना आमची सूचना आहे, विनंती आहे. त्याचा विचार ते करतील अशी अपेक्षा आहे. दोन्ही पक्षाचे नेते काही संपर्कात आहे का तुमच्या? नाही, माझ्या संपर्कात ते नेहमीच आहेत पण या विषयावरती तर मी माझी भूमिका अनेक वेळेला मांडलेली आहे. मी सुरुवातीला ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेली नव्हती त्यावेळेला सुद्धा त्यांच्या 2.5 वर्षाच्या प्रस्तावावर मी माझी भूमिका मांडली होती की 3 वर्ष मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस राहतील, राहिलेल्या 2 वर्षावर उद्धव ठाकरे किंवा त्यांचा कुणी जो व्यक्ती असेल तो राहील. तर त्यावेळेला बीजेपीला अशी अपेक्षा नव्हती की शिवसेना एकदम राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाईल, पण अचानक अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. पण अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे आणि अजूनही श्री चंद्रकांत दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील, या महाराष्ट्रातले सगळेच नेते जे आहेत ते शिवसेनेचे मित्र आहेत, उद्धव ठाकरेंचे मित्र आहेत आणि त्यामुळं दोघांमध्ये ऐक्य होऊ शकतं आणि शिवसेना भाजपचं सरकार महाराष्ट्रात येऊ शकतं. आता संकेत मिळताना दिसते आहे तर अशा मध्ये तुम्ही मध्यस्थी करणार काय? तुम्ही काही मध्यस्थी करणार? मध्यस्थी मी करणार, मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलेन. जर आता शिवसेना पॉझिटिव्ह असतील, माननीय उद्धव ठाकरे पॉझिटिव्ह असतील तर मला असं वाटतं की दोघांमध्ये युती होऊ शकते आणि माननीय नारायण राणेंच्या संबंधात काय थोडे जरी दोघांमध्ये मतभेद असले तरी जे 9 ऑक्टोबरला जे सिंधू बोलेन. जर आता शिवसेना पॉझिटिव्ह असतील, माननीय उद्धव ठाकरे पॉझिटिव्ह असतील तर मला असं वाटतं की दोघांमध्ये युती होऊ शकते आणि माननीय नारायण राणेंच्या संबंधात काय थोडे जरी दोघांमध्ये मतभेद असले तरी जे 9 ऑक्टोबरला जे सिंधुदुर्गला एअरपोर्ट उद्घाटन होणार आहे त्यावेळेला मुख्यमंत्री आले तर त्यांचं स्वागत आपण करू अशी एक चांगली भूमिका नारायण राणेंनी घेतलेली आहे. आणि नारायण राणे आणि शिवसेनेमधला वाद न मिटला पाहिजे. नारायण राणे शिवसेनेचे जे सैनिक आहेत, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले ते सैनिक आहेत, मुख्यमंत्री पदावर राहिलेले त्यांनी ते आहेत आणि त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामधला वाद मिटला पाहिजे. आणि जर सरकारच्या संबंधामध्ये नारायण राणे यांची भूमिका आहे की जर शिवसेनासोबत येत असेल आणि श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, त्यामुळं त्यांची काही अडचण अजिबात नाही आहे. त्यामुळं लवकरात लवकर या महिन्याभरामध्येच मला वाटतं की धम्मचक्र पवळता नेत आहे तर त्याच्या अगोदरच हा निर्णय व्हावा अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी मी काय नाही त्यांची बोलेन, मी संजय राऊत यांच्याशी बोलेन, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन सुरुवातीला आणि वेळ आली तर उद्धव ठाकरे यांना भेटेन आणि या दोघांमध्ये दोस्ती करण्याचा प्रयत्न करेन. राज्यात भावी नवीन सरकार दिसेल आता होऊ शकते. म्हणजे आता दोन वर्षे एका महिन्यानंतर होतील त्यामुळं आता 2 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर किंवा संपायच्या अगोदर हे सरकार कोसळेल म्हणण्यापेक्षा त्या सरकारमधून उद्धव ठाकरेच बाहेर पडतील आणि शिवसेना आणि भाजप या दोघांची मेजॉरिटी आहे. BJP 105 आमदार त्यांच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत, जवळजवळ 8-9 आमदार अपक्ष त्यांच्या सोबत आहेत आणि शिवसेनेचे 56 आमदार आहेत आणि त्याच्यामध्ये काय अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. असं एक मजबूत अशा पद्धतीचं सरकार उभं राहू शकतं, येऊ शकतं
आणि तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर होईल अशी मला अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे बाहेर पडेल असं वाटतं का तुम्हाला? बाहेर पडण्याचा विषय नाही. उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडण्यापेक्षा उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच बाहेर काढणार आहे, त्यामुळं त्यांना बाहेर पडणे जाऊ शकता नाही आहे. त्यामुळे ते त्यांनी एकदा निर्णय घेतला की सेना भाजप RPI आम्ही सगळे मिळून आम्ही एक चांगलं सरकार जे आहे, मजबूत सरकार जे आहे, राज्याच्या विकासाला गती देणारं सरकार आहे, असं सरकार आम्ही बनवू. आणि उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहावं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना संधी द्यावी आणि दोघांनी मिळून एकत्रितपणे चर्चा करावी आणि एखादा फॉर्म्युला तयार करावा असं मला वाटतं.